जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद झाली होती, पक्षात चैतन्य निर्माण झाले होते. गेल्या 2 वर्षात पक्षात मरगड आली आहे. पदाधिकारी कार्यकर्त्यांना आधार देणारा कोणीच नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेत स्वीकृत सदस्यांची एक जागा राष्ट्रवादीची काँग्रेसची असताना ती काँग्रेसला सोडण्यात आली, हा चुकीचा पायडा पाडला जात आहे. या बाबीला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले यांनी दिली. ते शनिवारी विश्राम भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बाळासाहेब काळे नयन लुंगी उपस्थित होते. पुढे बोलताना गाडबैले म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून मी पक्षासोबत आहे. या काळात अनेक पदावर काम केले आहे. पूर्वी पदाधिकाऱ्यांचे ऐकून घेतले जात होते, बैठका होत होत्या, पक्षात कार्यकर्त्यांना किंमत होती. गेल्या 2 वर्षांपासून जिल्ह्यात पक्ष संपल्यात जमा असल्यासारखा असल्याचेही गाडबैले म्हणाले. मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसला एक स्वीकृत सदस्याची जागा ठरली होती, त्यामुळे त्या पदावर पक्षातील कुणाचीही नेमणूक झाली असती तर कार्यकर्त्यांना न्याय मिळाला असता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची जागा काँग्रेसला सोडल्याने पक्षाचे नुकसान झाल्याचा आरोप गाडबैले यांनी केलाय. या प्रकारामुळे मनात खदखद निरंतर झाली होती, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत शेतकरी हिताला प्राधान्य देणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केल्याची माहिती नाना गाडबैले यांनी दिली. मी या पक्षामध्ये 1999 पासून काम करत आहोत आणि अगदी प्रामाणिकपणे काम करत आहोत. कुठल्याही प्रकारचा दाग माझ्यावर आतापर्यंत नाही आहे की कुठं म्हणजे बाबा मी गैरव्यवहार केला की कुठं पार्टीशी काही चुकीचं वागलो किंवा पार्टीमध्ये काही गंडखोरीची प्रवृत्ती आपण बाळगली अशा प्रकारचा कुठलाही डाग माझ्यावरती नाही आहे. या प्रवासादरम्यान मी एक वेळा नगरसेवक राहिलेलो राष्ट्रवादीतर्फे, 9 वर्ष शहराध्यक्षाची धुरा सांभाळली, त्यानंतर 2 टर्म जिल्हाध्यक्षपदावर काम केलं. जिल्हाध्यक्षपदावर काम करत असताना मला सांगताना अतिशय आनंद होतो की खरोखर चांगल्या रीतीनं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं या जिल्ह्यामध्ये मी काम करू शकलो आणि एक चैतन्य तयार झालं होतं जिल्ह्यामध्ये. त्या चैतन्याची आजसुद्धा लोक दखलही घेतात आणि आठवणसुद्धा काढतात हे आपणाला सर्वांना माहीत असेल. त्यानंतर प्रदेश सरचिटणीस या पदावर सध्या मी कार्यरत होतो, परंतु मधल्या काळामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या की पक्ष नेतृत्व कुठेही एक सामान्य माणसाची किंवा कोणाची काही दखल घेताना कुठे दिसत नव्हते आणि माझ्याशीसुद्धा अशाच प्रकारची काहीतरी वर्तणूक घडली. त्याचं म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे बँकेची निवडणूक 2019 जी बँकेची निवडणूक झाली तेव्हा मी तिकीट मागितली होती पक्षाकडे आणि माझं म्हणणं असं होतं की बाबा आपल्या पक्षाची बँकेमध्ये सत्ता होती तर आपण जास्तीत जास्त जागा आपण ठेवल्या पाहिजे, परंतु पक्षाने ही दखल न घेता केवळ 5 जागा घेतल्या आणि 5 जागा घेत असताना मला इतक्या पद्धतशीररित्या डावललं गेलं की माझी जागा सोडून दुसऱ्या पक्षात माणसाला पाठवून तिथं जागा देण्यात आली. परंतु त्या म्हणजे ती जी शेवटची मीटिंग होती तर त्या मीटिंगमध्ये तेव्हा ते सन्माननीय खजाबेग जिल्हाध्यक्ष होते आणि माझे मित्र प्रवीणभाऊ देशमुख हेसुद्धा त्या मीटिंगमध्ये होते. तर या दोघांनी मला तिकीट मिळवण्यासाठी थोडं माझ्यासाठी चांगले पॉझिटिव्ह बोलले. तर त्यावेळेस मला तिकीट नाकारताना एक कॉप्शन राष्ट्रवादीच्या हिश्श्याला आलं. वास्तविक ते म्हणजे मला तिकीट नाकारली म्हणून कॉप्शन राष्ट्रवादीच्या हिश्श्यात आलं असा तो प्रकार होता. एक कॉप्शन शिवसेनेला आणि एक कॉप्शन राष्ट्रवादीला. तर मग कॉप्शन देत असताना राष्ट्रवादीनं कुठेतरी माझा विचार करायला पाहिजे होता किंवा मला जर द्यायचंच नव्हतं तर मी अपक्ष निवडणूक लढवली होऊ शकते त्यांच्या नजरेत मी बंडखोर आहे. मला जर द्यायचं नव्हतं तर माझं एवढं म्हणणं होतं की राष्ट्रवादीच्या कोणीही कार्यकर्त्याला भरपूर कार्यकर्ते होते, अशोकराव गारकळकर होते, स्वतः येती ताई होते.